জব উপরে তো নেই যায় না, মজবুত জব লো না ধরি। गुड मॉर्निंग मंडळी, आजचा गावचा दुसरा दिवस आणि आम्ही सगळेजण असे टेरेसवर झोपलो होतो। इकडे ओंकार आहे, ए उठ रे तेजस, झाली का झोप? झाली, मजा आली ना रात्री? गुड मॉर्निंग। थंडी थोडीशी कमी होती रात्री, त्यामुळे एकच ब्लँकेट घेतलं होतं अंगावर। दोन तीन दिवस झाले थंडी वाजत होती असं सांगत होते, पण मी तर कालच रात्री आलो होतो त्यामुळे मला तरी थंडी नाही वाजली, त्यामुळे जास्त मजा आली। आता वाजले सकाळचे 8, मस्त पक्ष्यांचं किलबिलाट सुरू आहे आजूबाजूला। कोणाचं तरी घरात लग्न आहे एका दुसऱ्या वाडीमध्ये, तर तिकडनं असे गावातले स्पेशल गाणे असतात लग्नाची, त्याचा आवाज येतो आहे। माझ्या मागे जो दिसतोय ना तो डोंगर आहे, तर आम्ही पावसाळ्यामध्ये आलो, एखाद्या डोंगरामध्ये धबधबा आहे, त्या धबधब्यावर जातो। त्याचे फोटोज आहेत माझ्याकडे, व्हिडिओज आम्ही बनवले नाही आहेत अजून, कारण खूप पाऊस असतो त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनणं शक्य नसतं। मागे ते शेती आहेत काही आणि पूर्ण रान आहे। आजही या ठिकाणी जंगली जनावरांचा वावर आहे, इथे काही घरं आहेत वाडीतली आणि इथे मागे डोंगर आहे, या ठिकाणी काही घरं आहेत आणि पूर्ण रान आहे इकडे। कशी चालते गाडी? सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील अनुस्कुरा घाट, येथून सुरू झालेला छोट्या डोंगरांचा पट्टा आणि अर्जुना नदीचे खोरे, यातच वसलंय गोठणे दोनिवडे हे गाव। निसर्ग येथे मुक्त मनाने भागडतो, पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगर माथ्यावरील वस्ती, चिरेबंदी बांधकाम आणि आस्थेने विचारपूस करणारी आपली कोकणी माणसं। आजोळात आले का हेच तर अनुभवायचं असतं। वाडीतून निघालो तेव्हा रीता मांडव विश्रांती करतोय असे वाटले। सर्व मामा मामी भावा बहिणींचा निरोप घेऊन आमची स्वारी निघाली राजापूरला। आमच्या वाडीतून मी निघालो आता, हे सगळी चिल्ली पिले, बाय 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 सगळे, कॅमेराला बाय करा, बाय बाय। सगळ्या घरामध्ये येतो येतो सांगायचं म्हटलं तर आमचे 15-20 मिनिटं जातात, त्यामुळे बॅग वगैरे घेऊनच निघालो मी। सगळ्यांना टाटा बाय बाय झालंय, आता राजापूर। ऐतिहासिक बाजारपेठ असलेले हे राजापूर शहर आजही कोकणातील खास शैलीतील तालुक्याचे गाव म्हणून आपले सौंदर्य टिकवून आहे। पन्हाळ्याच्या वेड्यात सिद्धीला तोफा पुरवणाऱ्या ब्रिटिशांना अद्दल घडवायची म्हणून येथे शिवछत्रपती स्वतः आले होते। शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने राजापूर हे पावन झाले आहे। राजापूर सर्व धर्मसमभावाप्रमाणे जगण्याचे एक उत्तम उदाहरण देखील आहे। व्यक्तिशः मला राजापूर जास्त भावते आणि जेव्हा जेव्हा मी राजापुरात येतो तेव्हा पहिल्यांदा गाठले जाते ते कामाक्षी हॉटेल। खास मिसळीचा इथं आमचा बेत असतो आणि कामाक्षीची ही चव इतर कुठेही मिळत नाही। माझ्या बऱ्याचशा मित्रांनी मला सजेस्ट केलं की फिरण्याबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो, ते म्हणजे खाणं। आणि ज्या ज्या शहरात जातो त्या शहराची एक ना एक तरी खासियत असतेच, किंवा एखादं तरी फेमस रेस्टॉरंट त्या ठिकाणी असतं, तर ते आम्हाला पाहायला आवडेल। तर जेव्हा मी राजापुरात आलो तेव्हा राजापुरामधलं आमचं सगळ्यात आवडीचं ठिकाण म्हणजे कामाक्षी हॉटेल, त्या ठिकाणी मी आलो आहे।
आणि तिकडे आम्ही नेहमी आलो का मिसळ किंवा उसळ दोन्हीपैकी काही मागवतो. मिसळ क्लास असते, या ठिकाणी जो पाव मिळतो तो काहीसा गोडूसा असतो, पण मिसळ जी आहे जी टेस्ट आहे त्याची, त्या टेस्टला तो इतका पूरक आहे की त्याचं कॉम्बिनेशन भन्नाट लागतं. इथले जे मालक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न केला, तर ते काय म्हणतात ते बघू. हॉटेल कामाक्षी 1955 सालापासून हे हॉटेल सुरू आहे. ह्याचं पूर्वीचं नाव आहे हॉटेल करंदीकर उपाहारगृह. 1982 सालानंतर मी इथे आल्यानंतर हॉटेल कामाक्षी असं त्याचं नामकरण केलं. हॉटेल 1955 सालापासूनच आहे. इथं स्वच्छता, आणखीन पदार्थांची चव बघून गिराय काही येतात, खुश होतात. मिसळ आणखीन उसळ हीच आमची प्रसिद्ध आहे. आणखीन भाजीपुरी एरवीसुद्धा काही साऊथ इंडियन पदार्थ आम्ही ठेवतो, इडली सांबार, मेदूवडा सांबार वगैरे. अशा प्रकारे पूर्वीपासूनचं हे हॉटेल आहे. लोकांची आणखीन सहानुभूती पण आहे, त्यामुळे लोकांचा स्वच्छतेमुळे लोकांचा ओढा पण इकडे आहे. राजापूर बाजारपेठ भटकण्यातच आमचा 1.5 तास गेला. बरंच काही फिरायचं ठरवलं होतं पण वेळ हातात नव्हता. मग जवळच असलेले श्री धूतपापेश्वर येथे जायचे ठरले. हा व्हिडिओ एडिट करताना लक्षात आले की धूतपापेश्वराचा एक वेगळा व्हिलॉग झाल्यास त्या जागेची माहिती जास्त चांगल्या पद्धतीने मला मांडता येईल. तेव्हा आता थेट मुंबईकडचा प्रवास. दोन दिवस मजा झाली आमची, आता निघालो मुंबईला परत. आपलं तेच बिझनेस, शॉप, जॉब, इकडे जायचं तिकडे जायचं, एवढ्या पॅन्डेमिकमधनं बराचसा वेळ काढून लग्नासाठी म्हणून का होईना यायला मिळालं. कोकणात 2 दिवस आलं तरी भरपूर वाटतं, मजा येते. जस्ट अनाऊन्समेंट झाली ट्रेनची, एकदम कट टू कट पोहोचलो आहे. ओंकार अगदी स्टेशनपर्यंत आलं सोडायला, इकडनं मग तो परत गावी जाणार आणि मी मुंबईकडे. कोकणात प्रवास कसा करावा, पॅसेंजरने करावा, जनरल डब्याने करावा किंवा स्लीपर डब्याने करावा, हे 3 टियर, 2 टियर आणि 1 टियर तर नाहीच. कोकणात आल्यावर कसं, कोकणात जाताना ट्रेनच्या आजूबाजूचे प्रवास आहे, त्यांच्यावरच्या गप्पा आणि या सगळ्या गोष्टी आपण करायच्या असतात. आणि त्याच्यानंतर मग एकमेकाचं गाव समजतं, एकमेकाच्या आवडीनिवडी, प्रवासात वेळ कसा तो कळत नाही. पण हे 1 टियर आणि 2 टियरमधले सगळे सेल्फ सोफिस्टिकेटेड असतात, कुणाला कुणाशी बोलावंसं वाटत नसतं, त्यामुळे मजा नाही येत काही. कोकणात प्रवास करायचा असेल तर तो असा करावा. पण माझी तिकीट जी आहे ती एसीमधली काढावं लागली आहे, कारण मला अवेलेबिलिटीच मिळत नव्हती. आणि 2 टियर आणि 1 टियरमध्ये ना सगळेचे सुतक लागल्यासारखे बसलेले असतात, प्रवासाची मजा नसते काही. पण नाईलाजाने प्रवास करावा लागतो आहे.